भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच आमची युती असल्याचं स्पष्ट केलंय. ज्येष्ठ नेते जेव्हा अशा प्रकारचा निर्णय घेतात तेव्हा आमच्यासारख्या गल्लीतल्या नेत्यांनी आपल्या मर्यादा ओळखायला पाहिजेत, असा टोला शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी भाजप आमदार संजय केळकर यांना लगावलाय. आपले मुख्यमंत्री असताना टीका करणाऱ्यांनी आपल्या मतदारसंघात काय केलं असा प्रश्न त्यांनी विचारलाय. डोंबिवलीमधील भाजपाचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदेची शिवसेना आणि भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद उफाळून आला असतानाच भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे, कल्याण आणि पालघर हे मतदारसंघ भाजपाचं असल्याचं विधान केलंय. तसंच भाजपाशिवाय या जिल्ह्यांमध्ये कुणीही निवडून जाऊ शकणार नाही असं सांगत त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला अप्रत्यक्षपणे इशारा दिलाय. त्याला आता शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर देत केळकर यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार 10 महिन्यापूर्वी सत्तेत आलं. या गोष्टी बहुतेक आमदार केळकर यांना पडलेल्या नाहीत, त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून नेहमीच हे दिसून येत आहे असा टोला त्यांनी लगावलाय. केळकरांचं बोलणं एवढं गंभीर घेतलं नाही पाहिजे, कारण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमची युती असल्याचं स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुत्ववादी तसंच हिंदुत्वाचा विचार मांडणारे नेते, म्हणूनच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे हिंदुत्वाचं सरकार हवं होतं ते आम्ही स्थापन केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये सांगितलंय. त्यामुळे ज्येष्ठ नेते जेव्हा अशा प्रकारचा निर्णय घेतात तेव्हा आमच्यासारख्या गल्लीतल्या नेत्यांनी आपल्या मर्यादा ओळखायला पाहिजेत अशी टीका त्यांनी केली आहे. केळकर साहेब बोलले का, आम्ही काही जास्त मनावर घेत नाही, कारण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं जेव्हापासून हे सरकार आलं गेल्या 10 महिन्यापासून ही सत्ता आलेली आहे ती बहुतेक केळकर साहेबांना त्या गोष्टी पटलेल्या नाही आहेत, कारण त्यांच्या बोलण्यातनं आणि कृतीतून नेहमी हे दिसून येतं. त्याच्यामुळे मला वाटत नाही ते फार काही सिरियस घ्यायला पाहिजे. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा ज्येष्ठ नेते पक्षाचे मुख्य नेते जेव्हा एखादा निर्णय देतात, कालच बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे की आमची युती आहे, आज देवेंद्र फडणवीस साहेब नागपूरमध्ये म्हणाले एकनाथ शिंदे साहेब हे हिंदुत्ववादी नेते आहेत, हिंदुत्वाचा विचार मांडणारे नेते आहेत आणि म्हणून हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे हिंदुत्वाचं जे सरकार होतं हिंदुत्वाचा विचार म्हणून आम्ही सत्तेवर आलेलो आहोत. त्यामुळे ज्येष्ठ नेते जेव्हा निर्णय घेतात तेव्हा आमच्यासारख्या गल्लीतल्या नेत्यांनी, केळकर साहेब फार मोठे आहेत परंतु ज्या वरिष्ठ नेते निर्णय घेतात तेव्हा आमच्यासारख्या गल्लीतल्या नेत्यांनी आपल्या मर्यादा आपण ओळखायला पाहिजेत.